शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे 5:30 सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास 1 तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. त्यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाचीही प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झालाय. अपघातानंतर मेटे यांना 1 तासभर कोणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यांना MGM रुग्णालयात दाखल केलं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते.